सभी दर्शकों को मेरा सप्रेम जय भीम। मैं प्राध्यापक बुजाड़ी सर, मैं अभी इस वक्त तथागत सिद्धार्थ बुद्ध विहार वेलतूर में हूँ। वेलतूर छोटा सा गांव, तालुका कोही, जिला नागपुर में आता है। आप लोग देख रहे हैं संदेश बा भीमा, चलो बुद्ध की ओर। और इस प्रोग्राम की शुरुआत हम बुद्ध वंदन से करेंगे। सुपटिपन्नो भगवतो सावकसंगो संगं नमामि। ओकाश पंतजी नहीं थे। नमो तस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासंबुदस्स। नमो गंधगुणोपेतम् एतम् कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपाद सररूहे। पूजयामि बुद्धं कुसुमेन नेन पूयेन मेतेन लभामि मोक्षम्। पुष्पं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं। घनसारपदेन दीपेन तमदंशिना त्रिलोकदीपं संबुद्धं पूजयामि तमनुदं। सुगंधिकाय वदनं अनंतगुणगंधिना सुगंधिना गंधेहं पूजयामि तथागतम्। इति पीसु भगवारं सम्मा संबुद्धो वीजाचरण संपन्नो सुगलो सुगतलोकम् तरं पूयं खेतं लोकस्साति बुद्धं यावं जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि। एच बुद्धातीता च एच बुद्धानागता पचुपन्ना च बुद्धा वन्दामि सर्वदा।
नाति मे शरणं अयं भूतो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जय मंगलं उत्तमंगेन वंदेहं पादपंसुवरुत्तमं बुद्धयो खलितो दोषो बुद्धो कमतु ममं यं किंचि रत्नं लोके विद्यते विविधा बुधु रत्नं बुद्ध सम्मनति तस्मा सुन्ति भवन्तु मे साक्षात् धम्मो संदित्तिको कालिको एपसिको विजितं विजिति धम्मं यावं जितं पर्यन्तं शरणं गच्छामि एष धर्मातीता च एष धर्मानागता पशुपन्ना चेद्धम्मा वंदामि सर्वदा नाति मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जय मंगलं उत्तमंगेन वंदेहं पादपंसुवरुत्तमं धम्मो यो खलितो दोषो धम्मो कमतु ममं यं किंचि रत्नं लोके विद्यते दापुतु रत्नं धनोति तस्मा सुन्ति भवन्तु मे सुपटिपन्नो भगवतो सावक संगो कुजिपटिपन्नो भगवतो सावक संगो सामचिपटिपन्नो भगवतो सावक संगो यद्दं चत्तारी पुरुषु गानि अत्तपुरीस पूगला ईस भगवतो सावक संगो आहुनेयो पावुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणेयो भूय कृतं लोकसाति संगम यावम जीतम पर्यंतम शरणम गच्छामि एच संगातीता च एच संगानागता पचुपन्ना जे संगा वंदामि सर्वदा नोति मे शरणं अयं संगो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जय मंगलं उत्तमंगेन वंदेहं पादपंसुवरुत्तमं संगो यो खलितो दोषो संगो कमतु ममं यं किंचि रत्नं लोके विद्यते विविधा बुधु रत्नं संग सम्मनति तस्मा सुन्ति भवन्तु सब पापशकरणं कुशलस्योपसंपदा सचीत पर्योदपनं एतं बुद्धं शासनं साधु 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 बोलो तथागत भगवान गौतम बुद्ध की परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की नमः धम्मं नमामि संघं नमामि संदेश बांधे मां चलो चलो बुद्ध की ओर ज्याने जीवनाचा मार्ग दाविला डॉक्टर बाबासाहेब आणि म्हणून या ठिकाणी जयभीम घोष करणार अतिशय महत्त्वाचा आहे. अरे जयभीम म्हणायला लागलो आम्ही तेव्हापासून तर परिवर्तन झालं आमच्या घरामध्ये कुठं होतं घर आम्हाला आणि म्हणून आज जयभीमचा नारा अतिशय महत्त्वाचा असो. डॉक्टर बिहार आंबेडकर ऑल टीचर ऑफ इंग्लिश लँग्वेज बाबासाहेब तर नेहमी इंग्रजी बोलायचे. हे गिव्ह मेसेज युरी पीपल माय स्ट्रगल्स फॉर नॉट पॉवर अँड प्रॉपर्टी बट माय स्ट्रगल्स फॉर युअर फ्रीडम फ्रीडम ऑफ माइंड इज रियल फ्रीडम युअर फंडामेंटल राईट टू फ्रीडम स्पीच अँड एक्सप्रेशन. प्रत्येक माणूस हा माझ्या समान व्हावा असं बाबासाहेबाला वाटत होतं आणि म्हणून बाबासाहेब नेहमी इंग्रजी बोलायचे. का बरं बाबासाहेबांनी 95 लिटरेचर बाबासाहेब तुम्ही जर वाचलं असेल तर पूर्ण टोटल इंग्लिशमध्ये बाबासाहेब लिहून ठेवलेलं आहे. कशासाठी की बाबासाहेब आंबेडकर जेव्हा 42 काळामध्ये इंग्लंडमध्ये गेले होते आपले सर्वांचे प्रॉब्लेम्स घेऊन तेव्हा व्हाईसरॉयने एकदा विचारलं की बाबासाहेब तुम्ही वारंवार इंग्लंडमध्ये येता या लोकांचे प्रॉब्लेम सांगता तुम्हाला काय म्हणायचं आहे. तर बाबासाहेब काय म्हणतात मी जसा बनलो तसा माझ्या लोकांना मला बनवायचं सुटबुट कोटामध्ये. आणि दुसरी गोष्ट बाबासाहेबांनी 4 नोव्हेंबर 33 सांगितलं जा लिहून ठेवा भिंतीवरती तुम्हाला राज्यकर्ती जमात बनायचं आहे. याचा अर्थ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आमचे मुलं झाले पाहिजे यासाठी आम्ही कार्यक्रम गावागावामध्ये घेत आहोत. कशासाठी की आमचा मुलगा भी कलेक्टर झाला पाहिजे. तुम्ही विचार केला का माझा मुलगा कलेक्टर झाला पाहिजे. विचारच केला नाही कारण बुद्ध कधी खोटे बोलत नसतात. बुद्धाने सांगितलं माइंड इज एव्हरीथिंग सर्व मनस आहे. मुख्य काय आहे मन आहे मना प्रधान व्यवहार असतात आणि म्हणून बुद्ध म्हणतात ॲज यू थिंक सो बिकम तुम्ही जसा विचार करता तसंच बनता.
तुम्ही कधी विचार केला नाही की माझी मुलगी एमबीबीएस एमडी डॉक्टर झाली पाहिजे? केला का विचार? विचार केला नाहीस म्हणून बनली का मुलगी? कोणाची मुलगी आहे एमबीबीएस एमडी? हात गर्दी करा बा. यासाठी आम्ही कार्यक्रम घेतो की बाबासाहेबांनी रिझर्वेशन पॉलिसी दिलेली आहे, अंडरस्टँड? रिझर्वेशनचा फायदा घेऊन जरी आमचे पोरं आज कलेक्टर झाले असते तर आमचे पोरं लाल दिव्याच्या गाड्यामध्ये बसले असते ना. कारण कलेक्टर होण्यासाठी कोण्या भाषेचा वापर करावा लागतो? इंग्रजीशिवाय कलेक्टर होत नाही. आणि तिथेच आपल्या लोकांनी तिथे म्हणजे स्टडी केलेली नाही त्या भाषेची. कारण बाबासाहेबांनी नंतर सांगितलं, त्यांचं बी स्वप्न होतं की सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्टाचे जज झाले पाहिजे आमचे मुलं. आणि खरंच सांगा, जज बनण्यासाठी LLB करावं लागेल. LLB करण्यासाठी कोणती भाषा वापरावं लागेल? इंग्रजीशिवाय. कमिशनर होण्यासाठी इंग्रजीशिवाय कमिशनर कोण होत नाही. जेवढ्या मोक्याच्या जागा आहे ना, त्या मोक्याच्या जागा तुम्हाला इंग्रजीशिवाय पटकवता येणार? त्यासाठी बाबासाहेबांनी एक पुस्तक लिहिलं. मी सांगतो म्हणून ना, बाबासाहेबांनी 95 लिटरेचर बाबासाहेब इंग्लिशमध्ये लिहित आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे बुद्धा अँड इज धम्मा, रिटन बाय डॉक्टर बी आर आंबेडकर. दिस बुक मराठी इंग्लिश लँग्वेज. कोण्या भाषेमध्ये लिहिला बुद्धा आणि धम्मा? इंग्लिशमध्ये. कशासाठी? आपण न वाचावं म्हणून लिहिलं असेल की नाही? माझ्या लोकांनी वाचावं आणि जगातील लोकांना माझा धम्म, बाबासाहेब म्हणते हा धम्म जगातील लोकांना. कारण पूर्ण जगाचा उद्धार कशाने होणार आहे? बुद्ध धम्माने जगाचा उद्धार आहे. कारण आज बघा, तिसऱ्या महायुद्धाचे संकेत मिळत आहे. कारण उत्तर कोरियाने हायड्रोजन अणू चाचणी घेतली. उद्या जर तिसरं महायुद्ध झालं तर हा देश 10-15 मिनिटात बेचिरा होऊ शकतो. अंडरस्टँड? ही काही साधी गोष्ट नाही. आणि म्हणून आता आम्हाला युद्ध नको, आम्हाला बुद्ध हवा. आणि मग बुद्धाचे विचार हे कल्याणाचे आहे. बहुजन हिता बहुजन सुखाय, मॅक्झिमम सुख मॅक्झिमम विकास, अधिकतम लोकांचा अधिकतम विकास झाला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी यासाठी संविधान लिहिलेलं आहे. आणि मग संविधान लिहिलं असतानाही आज संविधान आमच्या घरी आहे का? कारण परवाच्या दिवशी मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला मी खूप उदाहरण देतो. कारण एका मातारी मला चाय प्यायला बोलवलं होतं. सर म्हणे तुम्ही रोज टीवरती राहता, आज आमच्या गावामध्ये चला मला चाय प्यायला. मी गेलो चाय प्यायला आणि तिनं काय केलं, केसरी कापडामध्ये पद्धतशीर संविधान बांधून ठेवलं. मी म्हणलं वाचलं का? नाही नाही म्हणे, वाचा लागत नाही म्हणे. कोणी जर माझ्या घरी आता दिसलं पाहिजे म्हणे म्हणून घेतलं जी म्हणे. म्हणजे कोण्या उद्देशाने घेतलं पुस्तक? लोकांना दिसले पाहिजे माझ्या घरी पुस्तक आहे बा, घेतलं की. परंतु ते वाचायचं काय तिला वेळच नाही. कारण इंग्रजी जर तुम्ही वाचाल, कारण संविधानाचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर संविधान पण इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे. अंडरस्टँड? बुद्धाने तर मग इंग्लिशमध्ये बरंच काय लिटरेचर बाबासाहेबांकर इंग्लिशमध्ये लिहिलं. कारण आज हा काळ बदललेला आहे. तुम्हाला जर वाटत असेल बुजाडी सर आले इंग्रजी आम्हाला काही कळणार आहे, 2 दिवस नाही कळणार ना. 62 वर्ष निघून गेले. बुद्ध आणि धम्म तुम्हाला 5 वर्ष समजायला असता की नाही? 5 वर्ष जर तुम्ही थोडी 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 वाचत केला असता, तुम्हाला थोडी थोडी कळाली असती तर तुमच्या पोराला जास्त इंग्रजी समजली असती. तुमच्या पोरांना जास्त इंग्रजी समजली असती नाही गव्हर्नमेंट नोकरी लागली असती आमच्या पोरांना. LLM LLB करून कोर्टात गेला असता टाळ लावून ना, आई वडिलांची तेच अपेक्षा असतात की माझा पोरगा चांगला झाला पाहिजे, माझी मुलगी चांगल्या पोस्टिंगवर गेली पाहिजे. म्हणून बाबासाहेबांचे विचार अतिशय महत्वाचे होते की ते जर आम्ही इंग्रजी, कारण काळ बदललेला. LPG नावाचा कायदा 90 लाच पास झालेला आहे आणि मग त्याच्यामुळे ग्लोबलायझेशन लागलेलं आहे. बाबासाहेबांची इत्यादी ग्लोबल आयडियोलॉजी आहे, विचारधारा, औष्णिक विचारधारा ज्याला म्हणतात, जागतिक विचार म्हणतात. बुद्धा म्हणून व्हाईस गोइंग टू बुद्धा. मग माझ्या एपिसोडचं नाव असं ठेवलं, संदेश भावी मा चलो बुद्धा की ओर. व्हाईस गोइंग टू बुद्धा. बुद्धाकडे का गेलो पाहिजे? तुम्ही जर प्रश्न केला एखाद्या, व्हाईट इज गोइंग टू बुद्धा. बुद्धाकडे का आपण गेलो पाहिजे? तर बाबासाहेब सांगतात ना, कल्टिवेशन ऑफ माइंड, यू शुड विदाउट टीमचा मोमेंट एक्झिस्टन्स. तुमचं स्वतःच अस्तित्व आहे का नाही? आमचा जन्म झाला या भूवरती तर आपलं स्वतःच अस्तित्व असतं. म्हणून त्या अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपलं जे चित्त आहे, आपलं जे माइंड आहे, आपली जी बुद्धी आहे, तिचा सर्वांगीण विकास करावं हे अंतिम ध्येय असलं. मग विकास केव्हा होईल? आपण वाचन करणं शिकलो तर होणार आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात वाचाल तर वाचा. बौद्ध संस्कृती वाचनी संस्कृती, जगात श्रेष्ठ जगमान्य संस्कृती, मानवतावादी संस्कृती, ज्या संस्कृतीचा आधार बाबासाहेब सायंटिफिक आउटलुक ठेवतात, वैज्ञानिक दृष्टिकोन. एवढी चांगली संस्कृती बाबासाहेबांनी आम्हाला दिली, पण त्या संस्कृतीचा आचरण होत नसेल, गुणकंटक होत नसेल, सदाचरण होत नसेल, शिलाचरण होत नसेल, तर बाबासाहेब क्रांतीच्या स्वप्नातला भारत, दॅट इज कॉल्ड एनलाइटमेंट इंडिया, प्रबुद्ध भारत निर्माण होणार. मग प्रबुद्ध भारत निर्माण करण्यासाठी त्यांचे विचार, त्यांचं साहित्य आणि संविधान शेवटल्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी लॉर्ड बुद्धा TV चॅनलचा सामाजिक उपक्रम संदेश भावी मा चलो व्हाईस गोइंग टू बुद्धा. बुद्धाकडे आपण का गेलो पाहिजे? कारण जेव्हा आम्हाला प्रश्न पडतो, हुई इज द मेकर ऑफ द वर्ल्ड, जगाचे मेकर कोण आहे? जगाच्या मेकर मध्ये 4 नाव पुढे येत आहे. पहिलं नाव कोणाचं आहे? तथागत भगवान गौतम बुद्ध इज द मेकर ऑफ द वर्ल्ड. दुसरं नाव येत आहे महावीर, तिसरं नाव येत आहे सम्राट अशोक, आणि चौथं नाव येत आहे आधुनिक बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब. ही साधी गोष्ट नाही.
ज्याच्या घरी सम्राट अशोक बुद्ध बोधिसत्व ही घर का जगाला दिसलं नाही आमचं? आम्ही भी माणसं, बुद्धाने प्रयत्न केला, बाबासाहेबांनी प्रयत्न केला, आपलं घर तरी मोठं आहे त्या काळामध्ये. बाबासाहेबांचं घर 10x10 बाबासाहेबांच्या घरी लाईट तरी होती का? लाईट नसणारं घर जगाला दिसू शकलं, आमचं घर का दिसलं नाही? कारण आम्ही अभ्यास करत नाही. अभ्यास न केल्यामुळे माइंड डेव्हलपमेंट झालं, फक्त माणसं शरीरानं जिवंत राहतात. कारण तुम्ही 3 वेळा जेवण करता. चंद्रपूरला माझ्या एक प्रश्न विचारला, तर का म्हणलं बौद्ध लोक तुम्ही किती वेळा जेवण करता? सर म्हणे आम्ही 3 वेळा जेवण करतो, नाही सकाळ दुपार संध्याकाळ. बिमारी तर नाही झाली म्हणलं समाजाला, डॉक्टर देते म्हणलं 3 वेळा औषध देते ना सकाळ दुपार. तसेच म्हणलं ते लोकांनी सांगितलं, सर म्हणे आम्ही 3-4 वेळा जेवतो. काही लोक उभे झाले 4 वेळा. म्हणे मी जेव्हा त्यांना इतिहास सांगितलं, ससा आणि कासवा शर्यत लागली होती. ससा कधी हरणारा होता का? नाही. पण ससा का हरला? त्याने चांगलं चांगलं खाल्लं आणि जाऊन. आता काय चालू आहे समाजामध्ये? मस्त आपलं 2-3 वेळा आपला झोपून गेला. मग काय समाज झोपल्यामुळे हरला होता ना? आज समाज काय चालू आहे? फक्त शरीर जिवंत ठेवले, माइंड डेव्हलपमेंट नाही झाल्यामुळे बुद्धीचा विकास नाही झाला. बुद्धीचा जी बौद्धिक गुलामगिरीमध्ये देश जाण्याची शक्यता आहे. आणि माझे रिक्वेस्ट आहे की बुद्धीचा विकास हाच महत्वाचा असतो, माइंडचा विकास हाच मानसिक परिवर्तन करायचं होतं. बुद्धाने काय केलं? अंगुलीमालाला मानसिक परिवर्तन केलं, मनाचं परिवर्तन केलं. कारण बुद्ध म्हणतात माइंड इज युअर, सर्व मनावर चालते हा व्यवहार. पण माझी रिक्वेस्ट आहे की बुद्धिवादी आमचा समाज झाला पाहिजे, चळवळी कोणत्या असो ध्येय पाहिजे. पण मी तुम्हाला विचारेन आणि तुम्हाला यासाठी मी धन्यवाद देतो की कारण परवाच्या दिवशी माझा चंद्रपूरला एक कार्यक्रम होता. तर तुम्ही पळसगाव म्हणून गाव ऐकलं असेल, कोणी जर तिकडे जात असेल तर तिथे माझा कार्यक्रम होता 7 वाजताचा. मी पोहोचलो 8 वाजता. किती तास उशिरा पोहोचलो त्या गावामध्ये? 1 तास. का बरं? कारण तुम्ही जर आमच्या नागपूरला आला असाल तर नागपूरला मेट्रोचं काम चालू आहे. मेट्रोचं काम चालू असलं त्याच्यामुळे माझी गाडी काही लवकर पास झाली नाही, तर मी 7 वाजता न पोहोचता 8 वाजता पोहोचलो. अजी काय कमाल, त्या गावामध्ये 8 वाजता सर्व बौद्ध समाज झोपूनच गेला. 8 वाजता बौद्ध समाज सर्व झोपून गेला. एकटाच राहायला येतात तो का म्हणे? सर मी आयोजक म्हणून सांगा म्हणे, नाही मी झोपलो. म्हणलं खेड्यापाड्याने आपल्या समाजाचं असंच चालू आहे का? 7 वाजता 8 भाऊजी म्हणे तुमची वाट पाहिली ना जी? म्हणे 7 वाजी तुम्ही तलाही वाट पाहिली माझी लागणी आहे गावकऱ्या. अजी 7 वाजी मग तुमची वाट पाहिली, मग तुम्ही काही आले नाही, हा समाज घरी गेला झोपला. मी एकटाच राहिलो म्हणे चेता. असंच चालू आहे का? म्हणलं आपल्या लोकांचं रोजच 7 वाजता. भाऊजी म्हणे 6 वाजता कामावून येतो म्हणे, 6:30 जे होतो 7 झोपतो म्हणे. तुम्ही 7 झोपता तर उठता किती वाजता? म्हणलं सकाळचे 7 वाजता. किती तास झोपतो? म्हणलं बौद्ध लोक जास्त नाही झोपत, तर 12 तास झोपतो म्हणे. अरे बापरे, म्हणलं 7 ते 7 12 तास एका दिवसाचे? बघा, एका दिवसाचे 12 तास झोपले म्हणजे वर्षाला 6 महिने झाले ना. 6 महिने जर हा प्राणी सामाजिक झोपत असेल तर खरंच हा झोपणारा समाज बाबासाहेबांचं स्वप्न साकार करेल. विश्वास आमच्यावर, बाबासाहेब खूप विश्वास ठेवला आपल्यावर. म्हणून या समाजाला जागृत करायचं आहे. बाबासाहेब 27 ला सांगतात, जागृतीचा अग्नि विजू देऊ नका. दिप्लेमा पश्चिम ज्ञान कोणाला प्राप्त होऊ शकते? अंडरस्टँड? कारण नॉलेज यासाठी मी ट्रेस करत आहोत की नॉलेज इज पॉवर अँड प्रॉपर्टी, अँड पॉवर अँड प्रेस्टिज विल कम टू थ्रू स्ट्रगल. संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला काही मिळत. कारण बुद्धाने सांगितलं इतरांना सिद्ध रूप सफल सर जगात पाहिलं जीवन दुःखमय आहे ना जी, हे संपणार आहे आणि ते अनात्म दुःख आहे. हे दुःख आहे तर त्यावरच सोल्युशन दिलं ना बाबासाहेबांनी. कारण बुद्ध म्हणतात इग्नोरन्स इज द रूट ऑफ ऑल सॉर्स, सर्व दुःखाचं कारण अज्ञानच आहे. अज्ञान आहे, दुःख म्हणजे गरिबी दारिद्र्य कशामुळे आलं? अज्ञानी आहे म्हणून आमच्याकडे पैसा नाही. तुमचा पोरगा जर इंग्रजी शिकला असता नसते गव्हर्नमेंट सर्वंट लागली. पण यमआर समजते ना, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह समजते. मग मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला किती रुपये पगार आहे? 55 ते 60 हजार रुपये पगार. तुम्हाला 100 रुपयात तुमची पोरगी जाण्याचं काही काम होतं का? काहीच नाही. काय करायचं होतं? तिने इंग्रजीवर थोडस शिकायचं होतं बुद्धाने दम. घरी जर वाचला असता हा ग्रंथ, थोडं थोडी इंग्रजी आली असती, यमआर झाली असती कम्युनिकेशन स्किल. कारण बुद्धा धम्म जर मेन पर्पज जर वाचाल तर रिट्रॅक्शन शब्द उलटा, जगाची पुनर्बांधणी करायची होती बाबासाहेब. मग जगाचा विचार आणि या ठिकाणी भारताचं म्हणतात का बाबासाहेब? नाही, मेन पर्पज मी बघा, टू लिबरेट ऑफ पुअर पीपल, गरीब लोकांची मुक्तताच करणे मेन पर्पज कडे जर तुम्ही बुद्ध धम्माचा यावं. म्हणून धम्म प्रचार करणं अतिशय महत्व. 45 वर्ष धम्म प्रचार केल्याची भगवंताने, त्यानंतर सम्राट असेल चंद्रगुप्ताचं राज्य हे नंतरचा प्रश्न. परंतु धम्मामुळे विकास होतो माणसाचा, माइंडचा. आणि म्हणून खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे विचार अतिशय कल्याणकारी आहे. बुद्धाचे विचार क्रांतिवा ज्योतिवा फुले तेच सांगितलं, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना शूद्र वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, एवढे अनर्थ आहे का?
बघा पैसा किती महत्त्वाचा कोणता, पण पैसा ठेवला का आमच्या जवळ बरोबर पद्धतशीर पद्धतशीर पैसा हा इन्व्हेस्टमेंट करत आहे. मग माझी रेकॉर्ड आहे की पैशाशिवाय आमचे कुटुंब चालणार नाही. महत्त्वाचा जो केंद्रबिंदू हा सामान्य माणूस, हा सामान्य माणसाला अन्न वस्त्र निवारा हा संविधान सांगतात की मूलभूत आरोग्य आणि शिक्षण. आज शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करा म्हणे बाबासाहेब. शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं का खाजगीकरण झालं? तरी आमचा आवाज बुलंद नाही झाला होता या देशामध्ये. कोणातरी पुढे यावं लागलं, आम्हाला सांगावं लागल की आमच्या खेड्यामध्ये असा समाज राहतो. या खेड्यातल्या लोकांना दाखवावं लागल की अरे हा समाज शिकलेला आहे, ज्यांना शिक्षण द्यावा. कारण तरतूद केलेली आहे ना बाबासाहेबांनी संविधानामध्ये, या तरतुदीचा फायदा झाला पाहिजे. आमचा समाज शिकून मोठा झाला पाहिजे. कारण बाबासाहेब म्हणतात शिक्षणाचं जेवढं मोठं दुःखाचं कारण आहे अज्ञान आहे ना, मग त्याच्यावरचं सोल्युशन दिलं ना बाबासाहेब. एज्युकेट एज्युकेशन ऑर्गनायझेशन, शिका संघटित आणि संघर्ष करा. एज्युकेशन इज मस्ट म्हणतात बाबासाहेब. पाहिजे एज्युकेशन इज मस्ट, विदाउट एज्युकेशन प्रोग्रेसला शिक्षण नसेल तर कोणताही विकास होणार. माझ्या समाजातल्या पोरांनी खूप शिकावं, खूप मोठं व्हावं. आम्हाला बी वाटल की आमच्या जर एखादी पोरगा कलेक्टर झाला तर कसं वाटत नाही बा. मला वाटलं की आमच्या समाजाचा एक तरी कलेक्टर झाला लाल दिव्याच्या गाडे, आणि मुली पण होऊ शकतात असं काही नाकारता येत नाही. बुद्ध तर म्हणतात मुलापेक्षा उलट लागण मुलगी बरी. दोन घरचा उद्धार केला ते काय. बाबासाहेब काय आदर्श घ्यायचा आहे? बाबासाहेब हाच आदर्श घ्या. बाबासाहेब किती तास अभ्यास करायचे? 18 तास आणि 21 तास अभ्यास करायचे. आम्ही किती तास अभ्यास करतो? खरंच करतो का आम्ही प्रामाणिकपणे 18 आणि 21 तास अभ्यास? एवढंच काय, तुम्हाला सत्य गोष्ट सांगतो मी. तुम्हाला या ठिकाणी विहारामध्ये आम्ही खोटं बोलत नव्हतं. बाबासाहेबाच्या घरी वार्ताहर लोक गेले होते मुलाखत घ्यायला. मला सांगा बाबासाहेब रात्रीचे 2 वाजले होते तर बाबासाहेब आमच्याकडे झोपून होते का पुस्तक वाचत होते? रात्रीचे 2 वाजेपर्यंत. साधी गोष्ट नाही. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं. आम्ही का आपल्याला का झालं का बरं तुम्ही नाही राहिले 2 वाजेपर्यंत? तुम्हाला कोणी सांगितलं का नाही जेवण करून झोपा? आजी जेवण केल्यामुळे झोप आली होती बाबासाहेब म्हणले. माहित होतं ब्रेड खाऊन राहावं लागलं बाबासाहेब. अन्न नाही मिळालं. आज अन्न मिळते म्हणून खाण्याचं असं नाही, बिमारी होतात. तुम्हाला माझी रिक्वेस्ट आहे एवढं जेवायचं असतं का? नाही म्हणे बरं तेवढं नसते, बिमार आहे. तेव्हा माझी रिक्वेस्ट संतुलित आहार बुद्धाने सांगितल्या आणि पौर्णिमा असं ते उपस्थित वगैरे आपल्या याच्यामध्ये दिलेलं आहे ते वगैरे करत जा आणि खूप अभ्यास करावा. आजी एवढं तुम्हाला सांगतो की ही किती तेवढं आहे रामू म्हणायची की आता तरी जेवण करावा, पुस्तकात नाही का लिहून की पत्नीकडे वगैरे लक्ष द्यावा म्हणून. नाही का मी मला एक पान वाचून देस म्हणे. एवढं मोठं बाबासाहेब वाचन करायचे तेव्हा कुठे बाबासाहेबांनी एवढ्या देशासाठी काम केलं. असं जर जिद्द असली आपल्या पोरांना तर हा पोरगा मागा नाही पडत. खेड्यातले लोक हुशार आहे, खेड्यातले मुलं हुशार असतात. तुम्हाला माहित नाही आपला पोरगा किती हुशार आहे. अगदी हुशार आहे पोरं आपल्या खेड्यातले, परंतु यांना मार्गदर्शन नाही. बुद्ध हे मार्गदाता होते, वे फाइंडर होते. मार्गदर्शन नाही मिळाल्यामुळे आपण आपल्या वयामध्ये जर तुम्हाला ज्यावेळी शिक्षण होतं त्यावेळी जर तुम्हाला इंग्रजीचे धडे चांगले दिले असते तर सर्वांना इंग्रजी आली असते. मार्गदर्शन नसल्यामुळे टीचर्स आहे ना. भगवान गौतम बुद्धजी तर फर्स्ट टीचर ऑफ द वर्ल्ड टीचर, दॅट इज लाईक अ कॅन्डल. तो कसा असतो एका मेणबत्तीसारखा. मेणबत्ती काय करतो? देवर हिंसेल ती स्वतः जळते ना. देवर हिंसेल अँड लाईट टू अदर, दुसऱ्याला प्रकाश देते. आणि म्हणून असं तुम्ही जडावं, बाबासाहेबांसारखं व्हावं. आपला मी पोरं लाल दिव्याच्या गाड्यामध्ये बसले पाहिजे असं माझं स्वप्न आहे. एक जरी पोरगा माझा या गावामधून बसेल तर मला वाटेल की मी गेलो होतो या गावामध्ये. धन्यवादास पात्र हा विद्यार्थी. आणि काही अडचण आली तर मलाच फोन करायचा. आई मने लेकराला रे कुलदीपा, हो भीमा सारखा, हो भीमा सारखा. आई मने लेकराला रे कुलदीपा, हो भीमा सारखा. हाती पाटी घेताना भीमाला स्मरावे, नियमाप्रमाणे तू अध्ययन करावे. तुझे मोल काढू दे तुझ्या शिक्षका, हो भीमा सारखा. आई म्हणी लेकराला रे कुलदीपा, हो भीमा सारखा, हो भीमा सारखा. जीवाला जीवाच दान माझ्या भीमान केलं, जिजून जीवाच रान माझ्या भीमान केलं.
जीवाला जीवाच दान माझा भीमान केलं जिजून जीवाच रान माझा भीमान केलं सार महार मध्ये मॅट्रिक नव्हतं कुणी इथं झेलून आली भीमाची लेखनी सार महार मध्ये मॅट्रिक नव्हतं कुणी इथं झेलून आली भीमाची लेखनी असं अमृताचं पान माझा भीमान केलं जिजून जीवाच रान माझा भीमान केलं जीवाला जीवाच दान माझा भीमान केलं जिजून जीवाच रान माझा भीमान इन भीम दीवानों में दुनिया कहे कुछ भी कहे इन भीम दीवानों में वो बात करो पैदा तुम अपनी जुबानों में ईमान की ये दौलत मिलती मुश्किल के मकानों में वो बात करो पैदा तुम अपनी जुबानों में वो थांबवा गाडीवान दादा आहे एकटा स्वागत है। मैं प्राध्यापक बुजाड़े सर। मैं अभी इस वक्त तथागत सिद्धार्थ बुद्ध विहार वेलतूर में हूँ। ये वेलतूर छोटा सा गांव तालुका कुही जिला नागपुर में आता है। हम लोगों को बताने जा रहे हैं संदेश बाभिमा चलो संदेश बाभिमा संदेश बाभिमा एक साहेब बाबा साहेब एक साहेब बाबा साहेब एक साहेब बाबा साहेब जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम कैमरा मैन सागर के साथ मैं प्राध्यापक बुजाड़ सर और हमारे सहकारी बादल सर और हमारे मोदा दल का प्रतिनिधि सावन सर और नायक मैडम के साथ मैं प्राध्यापक बुजाड़ सर जय भीम नमोदा जय संदेश बाबा चलो चलो